भरलेला डायरेक्ट भरलेला नाही भरणार कॉन्फिडन्स के साथ आता रील्स बनवणार आहे त्यामध्ये बनी बघा डबा घेतलेला आहे ना बैल आले काही भीती पण वाटत नाही मला आली पाडलं मग कला मग माझी बॉडी 2 दिवसात बनल बनी पावशर दिली तुम्हाला हा हाय गाईज तुम्ही कसे आहेत सर्व मजेत ना तर माझ्या घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितन माली ब्लॉग तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चरवरती सो गाईज आता मी खूप महिन्यानंतर म्हणजे गणपतींच्या अगोदरपासून मी आज जिमला जातोय म्हणजे गावात गेलेलो परवा दिवशी आणि काल पण गेलेलो 2 दिवस झाले तर गावातच जात होतो मी आता इथं रेग्युलर जिमला जातो पहिले आता मी तिकडे जाणार आहे सो आता तुला 3 महिन्यानंतर जिमला जाऊ आता पूर्ण असं वजन असं वाढलं मला नुकतं चला आता आपण जाऊया जिममध्ये थोडा जिम करूया सो गुड मॉर्निंग गाईज सो गाईज मी काल जिमला गेलो होतो तिथून आता डायरेक्ट सकाळी होतं त्यांच्या जोडीला जरा आलेलो आहे मी पण धावायला बघा तीन जण आहेत निशान आहे मोनू आहे आणि सुजय सर 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 बिग फॅन बिग फॅन बिग फॅन बिग फॅन अरे अरे सर सर थांबा अरे सर काय तुम्ही एवढी तब्येत कशी कमी केली सो काही जगा ही गद्दार माणसं मला टाकून गेलेली आहे पूर्ण कारण की माझा पाय जर लचकलं म्हणून आणि काहीच बघा सकाळी 7 वाजताचा व्ह्यू बघा किती भारी आहे आणि सकाळी चालला पण पाहिजे कारण की विटॅमिन डी पण भेटतो ना जाम दम लागले आणि काहीच माझं वजन तर नाही आहे मी असंच जरा येतो धावायला मजा येते जरा म्हणून तुम्ही पण या सकाळी जरा वजन वगैरे कमी करा धावा जरा विटॅमिन डी घ्या असं विटॅमिन डी कुठे भेटत नाही विटॅमिन डी घ्यायचा सो त्याला आता आम्ही जरा शिकोडी केली जरा तिकडं शिकतो आम्ही आणि मग थोड्या वेळात जाऊ सो गाई बघू शकता तुम्ही पुषप मराठी खास डोंबिवलीच्या ब्रिजवरती आले आहेत तिकडे ते तिकडे तुम्हाला जमत नव्हता का तिकडे काय स्पेशल आहे का सो गाईज बघा आपली निर्मल आई आई म्हणजे आई 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 आलेली बघा काय मॅडम तुम्ही कुठे काय बोध आलेल्या पोरीच्या तर काय मच्छी गावाला नाही काहीच बाबू कसं इथं राहत नाही आता अंकल सा गेलेले आहेत फिरायला म्हणजे आज सकाळी फोन केलेला तेव्हा अंकल सा होती दिल्लीला तर तेव्हा तिथून त्यावेळी ट्रेननी आता येणार आहेत त्यांना मी सांगितलेला का येताना फ्लाईटशी नाही माझा ऐकला जाताना फ्लाईटच्या गेल्या आता ट्रेनशी आल्या आता त्यांना मंत्री वाटते दुपार होईल याला म्हणून अंकलने सांगितलेला फोन करून की आम्ही आम्हाला 12:30 यायला आणि आता जियांश पण आहे पेपरला दीदीकडे आणि बघा बनी बघा गुरुवार मानलेले आहे तिथं कोणता कोण केजरीवाईपोरी सो आणि बघा गाईज आईनी पण आज गुरुवार मानलेले आहेत आणि आई आणि बाबा तर परत जाणार आहेत कारण की बाबू तिकडे आहे बाबू रडते म्हणून त्याला कोपरा नेलेला अंकलचा फिरायला गेलेली तेव्हा तर सगळे दिदीसा वागले 3-4 दिवस दिदीसा सगळे आलेले राहायला इथे मग तेव्हा बाबूला काही वाटला नाही मग आता हाताचे 2 दिवस मग तिकडे होता बाबू आता बाबू व्यवस्थित आहे का हा व्यवस्थित आहे का आणि आता काहीच आता आईसा बाबा तुम्ही कधी असणार आता लगेच आवरे लवकर मी 12:30 अंग धावल्या तेव्हा दीक्षाने पोती बसले म्हणजे कोपरला वाटते सगळे सारे भरते सकाळीच पोती वरतन आमची बघितली पोती आवरे लवकर हा तावताव आलेली पोथी वाचायला म्हणजे पोथी वाचून झालेली आहे आईसांची म्हणजे आता आई जेवणार म्हणजे आता वाजले 6 मग जेवेल आणि मग जाणार कोपरला बाबूकडे कारण की बाबू नुसता रडतो कारण की बाबूला खूप म्हणजे खूप आठवण येते म्हणून आई चालणार हा बाबूला आठवण येते म्हणून चालले का तू सांग कसं येतील ना आता उद्या दुपारपर्यंत सकाळचे लगेच हा
पुण्यतिथी आहे. अंकल सर दुपारच्या येतील ना, बाबासा सकाळच्या येतील बाबूला घेऊन. बाबूला त्याची मम्मी पप्पा खूप दिवसानंतर दिसणार आहे, तेव्हा त्याला बरा वाटेल जरा. नाही तो जरा म्हणजे अर्धा घंटा खेळला ना, मग त्याच्यानंतर तो त्याची गेम होते, मग तो डायरेक्ट मम्मी 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 करते. हा बघ, सो गाईज बघा, मोठे दिदीचा फोन आलेला आहे. क दिदे तुला ये इकडे येवायचं तर लगेच जेले पाल्याला रातची राहती ना, समजा नाही का तुला? हा हा गाईज मामाने नेली. मम्मी दे ना, नको ना, खाऊ शकत नाही ना यार. गुलाब जामुन किती भारी आहेत ते. बाबा थांब तो पारला ना गेम वल गेम दोघांची यार, दोघांची गेम वल आई यार, थांब तो पार भरलेला. गाईज बघा ना, तो डबा भरलेला डायरेक्ट भरलेला. हा नाही भरणार कॉन्फिडन्स के साथ. आता रील्स बनवणार आहे तर त्यामध्ये बनी बघा डबा घेतलेला आहे ना. बैल आले काही भीती बी वाटत नाही मला, आले वाटले कारण की डबा भरलेला आहे का दिदे. ये ना बस का, अरे इकडे बना इकडे, मला भीती वाटते तो डबा भरलेला आहे ना. इकडे बघ डायरेक्ट बिंदात नाचते. मम्मी तिकडे बा बिंदात नाचते आले इकडे बा. बाबा बाबा थांब दिदी जरा फोन करता, थांब आमचं काम चालू, आमचं काम चालू. हा बोल. बघला जे आता सत पूज वा बरोबर परफेक्ट. बस स्माइल कर जरा. सो गाईज बघा, आता बाबासाहेब जेवायला बसलेले आहेत. जेव जेवली तरी कशी बोल लगेच खतामर बडावर घास मारलं का बाबासा ना. घाई झाली आता निघायचं ना, म्हणून बाबासा आता लवकरच निघतायत. आता मी पण आंघोळ करतो आणि पोथी वाचतो आणि जेऊ, तर भूक लागली. आता जिमला पण गेलेलो आज, जास्त नाही जिम गेली कारण की अख्खा दिवस उपवास होता. नाही जिमचा नाही खारा वाला पूजा, या पक्का वाला. 2-3 महिने जेलो नाही त्याचा, तर आजपासून जिमचा खारा नाही. आता रेग्युलर जायचा, जिमचा खारा नाही झाला पाहिजे. सगळ्यांचा खारा झाला जास्त नाही, जिमचा खारा नाही झाला पाहिजे. हा हे बघू जे पावशेर नव्हता तुला मग कला. मग माझी बावळी 2 दिवसां बनल बनी पावशेर दिली तुम्हाला. हा बावला कधी दाबा बावला डायरेक्ट बावला वन जिमचे डंबेल मारायचे एकांचा पत्राचा मामू ज्यांना तो मारी. सो गाईज बघा, आता आईसा तर गेलेलीच आहेत आणि गाईज बघा आपले पण इथे गुरुवार मांडले आहेत मम्मीनी आणि घराचा पूर्ण पसारा बाहेर निघलेला आहे. गाईज फुल पॅक झाले आहेत रूम फर्निचरच्या याच्यामध्ये आणि तुम्हाला माहिती त्या फर्निचरची घाण म्हणजे किती घाण होते ते तुम्हाला पण माहितीच आहे. कारण की तुम्ही पण जर फर्निचर तुमचं काम केलं असेल तर तुम्हाला पण समजलं असेल का फर्निचरची घाण किती होते. हा मम्मी फर्निचरचे म्हणजे मम्मीला ना मला एवढा साफ करायला लागते ना. POPचं काम तर त्याच्यात बेकार ना, कलरचा काम होतं भयानक आणि अचानक भयानक होईल बोलता ना मी आपली. एवढी धूल धूल अख्ख्या घरात धूल, आता ती फर्निचरची धूल दुसरी काय बोलायचं आता. आणि आता मम्मी चल पोती वाचू आपण, थोडे खीर व्हायची बाकी. आज जेवायला आहे बिड्डा भात, वाटाण्याची भाजी, पातोऱ्या. दाखवू का तुम्हाला? थांबा दाखवतो. याला हात नाही लावून फायदा देऊ का शिटी? शिटी करायची त्यांना याच्यामध्ये कोऱ्या जो अख्खा दिवस उपास म्हणणार आहे मेजवान्या. याच्यामध्ये काय लड्डू, याच्यामध्ये पपडू, हिच्यामध्ये भातोळी, सर्व आहे. सो आता पोथी वाचून घेतो आणि जेवायला बसतो. पोटामध्ये काव 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 होतो. तो काहीच बघा, आता आपला रुचकर जेवण आलेला आहे. हा मम्मी तू कधी जेवणार? पप्पा आल्यावरती, हजबंड आल्यावरती जेवणार तुम्ही. आणि काय आज रुचकर जेवण आपल्याला दिलेलं आहे टाटात, कारण की बाबा आज वारत नाही गेला. कारण की बाबा आईला हाणाला गेलेला ना, मग त्याच्यामुळे बाबा आज वारत गेलाच नाही. ताटातच जेवायचा आज ह्याच्यात, पण तिथं पण तसंच जेवण लागणार आहे. याच्यावरती पण असंच जेवण लागणार आहे. आता जेवून घेतो. मम्मी
पाणी हनतेस का? पाणी सोडायचं आहे मला, पाणी सोडायचं आहे मला. खाऊन पार झालं ना पाणी सोडायचं. पागल हो मी, पागल.